निर्वासित एकांकिका करताना कोणाचाही एकाचा हातभार नव्हता. डिरेक्टरचा म्हणा, लेखकाचा म्हणा, असा एकाचा हातभार म्हणता येणार नाही. ही सगळी जी मुलं बसलेत ती छोट्या छोट्या गोष्टींपासून, ह्या सगळ्या मुलांनी सगळ्यांना माहिती, हे नख नख दादा, हे नख असं खाणं म्हणजे आपण चिंता दर्शवतो, इतपत मुलांनी सांगितली. निर्वासित मध्ये आईचं कॅरेक्टर मला असं उभं करायचं होतं की जर तिथे ऑडियन्स मध्ये जर 1000 माणसं असतील तर त्या 1000 पैकी 1000 लोकांना होणार, पण 900 लोकांना तरी असं वाटलं पाहिजे त्या कॅरेक्टर मधून किंवा त्या कॅरेक्टरच्या कुठल्या तरी मॅनरिझम मधून की अशी माझी आई आहे. मला असं वाटतं हेच आहे, कारण तुम्ही लार्जर दॅन लाईफ दाखवताना जेव्हा जर का तुम्ही प्रेक्षकांना कनेक्ट नाही करू शकलं तर तुमच्या त्या कलाकृतीला काही अर्थ नसतो. कधी प्राइज मिळतं कधी नाही मिळत, कारण मला बऱ्याच स्पर्धांमध्ये प्राइजेस मिळाले पण बऱ्याच स्पर्धांमध्ये प्राइजेसही नाही मिळाले, पण प्रत्येक वेळेस मला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया नक्की मिळाल्या. इथे मी गणितातलं न मांडता जाणीवेतलं मांडण्यावर जास्त बोलते. एक रिअलायझेशन नक्की झालं की मी लिहितो म्हणून माझं अस्तित्व आहे, लिखाणाशिवाय माझं अस्तित्व नाही आहे, हे खूप मोठं रिअलायझेशन या पूर्ण प्रोसेस मध्ये झालं. काय बोलतोय तू? गप्पा तू पण टाकली दिस हक्काची एकच तर जमीन कुठे जाऊ मी प्रतिमा असं काय करते? राजापूरला गेलो होतो तेव्हा ठेवायला दिले होते ना तुझ्याकडे. आठवत तर नाही तसा प्रतिमा, आठवत नाही म्हणजे बघते मी. थांब, कुठलाही असा उत्सव नाही, कुठलाही असा महोत्सव नाही की जिथे मला एवढं प्रयोगोत्सव सारखी रिस्पेक्ट मिळाली असेल, तेवढी एवढी मजा मिळाली असेल, एवढे छान बोलणारे व्यक्ती, एवढी माणसं मिळाली जी आपल्यावरती प्रेम करतात आणि एवढं अक्षरशः रडू येत होतं आम्हाला. ती अजूनही युट्यूबवरती ती व्हिडिओ आहे, ती पाहताना मला रडू येतं की अजूनही बापरे हे लोक किती प्रेम देत आहेत. आम्हाला जो प्रयोगोत्सव मध्ये अनुभव मिळाला ना तो खूप अविस्मरणीय होता. त्या वर्षी सिडनम कॉलेज कडून आम्ही स्वप्नील जाधव लिखित, परत एकदा स्वप्नील जाधव लिखित, अभिजित झुंजाराव दिग्दर्शित, आम्ही निर्वासित एकांकिका परफॉर्म करतोय प्रयोगोत्सवला. 20 मार्च 2018 रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रयोगोत्सव.